अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वायर क्रिएशन वरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे, कारण तो आपण बीट सिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे। जर तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तिथे तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हे पिनड मेसेज मध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आजच पहिल्यांदाच चॅनल वरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमधून शिकवत असतो। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल, वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। ओके, तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपला जो आजचा काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। म्युझिक तर चला मित्रांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला तो प्रोजेक्ट काही अशा प्रकारे दिसेल, तुम्ही बघू शकता मित्रांनो। तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट ऍड करून दिलेले आहेत, तर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला जे आपलं ऑडिओ सॉन्ग आहे ते आपण ॲड करून घेऊया। तर इथे प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन इथून जे आपलं ऑडिओ सॉन्ग आहे ते इथून ॲड करून घ्यायचं आहे। आपण इंस्टाग्रामच्या ट्रेंडिंग सॉन्गवरती आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर इथून ही जी वायर क्रिएशनची जी लेअर आहे तिथून डिलीट करून घ्यायचं आहे सॉन्ग ॲड केल्यानंतर, आणि पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तिथून सुरुवातीला हा जो ओव्हरलेचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर इथून फर्स्ट बीटवरती येऊन राहिलेला जो ओव्हरलेचा व्हिडिओ आहे तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी PNG आहे ते ॲड करून घ्यायची आहे। इमोजीची जी PNG आहे ते ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या PNG साईज थोडी कमी करून घ्यायची आहे, एवढी अशी PNG साईज ठेवून घ्यायची आहे, आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या फर्स्ट बीटवरती येऊन फर्स्ट बीटपर्यंत ही PNG खेचून घ्यायची आहे। PNG फर्स्ट बीटपर्यंत खेचून घेतल्यानंतर आता आपण फर्स्ट बीटपासून इमेजेस ॲड करून घेणार आहोत। तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून एक एक इमेज ॲड करून घ्यायची आहे, आणि इमेज ॲड केल्यानंतर इथून फर्स्ट बीटनंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे, नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे। नेक्स्ट इमेज मित्रांनो त्याच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत ज्या प्रकारे आपण फर्स्ट इमेज ॲड केली। इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशाच प्रकारे 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घ्या, मी आता करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड केलेल्या आहेत। सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशाच प्रकारे 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घ्या। इमेजेस ॲड केल्यानंतर इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी ब्लॅक PNG आहे ते ॲड करून घ्यायची आहे, आणि इथून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही PNG थोडीशी खाली खेचून घ्यायची आहे एवढी अशी, आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही PNG खेचून घ्यायची आहे। PNG शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर पुन्हा फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि फर्स्ट बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी क्वीन नावाची PNG आहे ते ॲड करून घ्यायची आहे, आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही सुद्धा PNG बरोबर इथे मध्ये अशी सेट करून घ्यायची आहे आणि याची साईज थोडीशी एवढी अशी कमी करून घ्यायची आहे, आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही PNG खेचून घ्यायची आहे। PNG शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि फर्स्ट बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या फोल्डरमधून जिथे कुठं तुमचा लोगो असेल तिथून तुम्ही लोगो ॲड करून घ्या। मी आता माझा लोगो ॲड करून घेतो, आणि लोगो ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लोगोची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे।
एवढे असे साईज ठेवायचे आणि तुम फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करून घ्यायचा आहे आणि तुम बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपेड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला तो प्रोजेक्ट काय अशा प्रकारे दिसेल. तर इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो आपण सुरुवातीला कॉपी करून घेऊया आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. आणि हा जो इफेक्ट आहे तो एवढ्या ज्या लहान लहान इमेजेस आहेत इथे दोन दोनचे लेअरने तुम्हाला लहान लहान इमेजेस दिसून जातील. तर जेवढ्या लहान लहान इमेजेस आहेत तेवढ्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि इथे पेस्ट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचा आहे. शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि एवढ्या ज्या चार लहान लहान इमेजेस आहेत शेवटच्या चार यांनासुद्धा इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घ्यायचा आहे. फक्त ज्या मोठ्या इमेजेस आहेत तेवढ्या सोडायच्या आहेत. तर मित्रांनो या लहान लहान इमेजेसला मी इफेक्ट पेस्ट करतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर इथून बॅक यायचं आहे आपल्या शेकीपेड प्रेझेंटवरती आणि इथून इफेक्ट नंबर 2 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. आणि हा जो इफेक्ट आहे ते आपण मोठ्या इमेजेस ज्या सोडलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 मित्रांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर जेवढ्या मोठ्या इमेजेस आहेत तेवढ्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 आपण आता पेस्ट करून घेऊया. तर तुम्हीही अशाच प्रकारे इफेक्ट नंबर 2 मित्रांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. मी आता एका इमेजला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करून घेतो. तुम्ही अशाच प्रकारे पेस्ट करून घ्या मित्रांनो. ओके तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 2 सुद्धा पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आपला झालेला आहे. व्हिडिओ काय अशा प्रकारे दिसतोय. व्हिडिओ खूपच कडक झालेला आहे मित्रांनो ट्रेंडिंग सॉन्गवरती. तर आता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. तर इथून असं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आपला एक्सपोर्ट होणं स्टार्ट होईल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटू एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.